नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सुखन माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे जे विद्यार्थी सेट नेट पीठ परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न आणि त्याचा सराव आपण करत आहोत विद्यार्थी मित्रांनो शेट नेट मराठी या विषयाच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना जे की साहित्यशास्त्र आणि साहित्य समीक्षेच्या दृष्टिकोनातून काही माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली आहे पाहिले आहे लवकरच सेट नेट परीक्षा आपल्या काही का महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी होतील आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण वाढवणं गरजेचं आहे चॅनलवरील व्हिडिओ आपण पाहणं गरजेचं आहे संदर्भात काही अडचणी असतील तर मला त्या ठिकाणी कॉल किंवा मॅसेज करावा विद्यार्थी मित्रांनो आजचा जो पहिला प्रश्न आहे की भगवद्गीतेवर भाष्य लिहिणारे लेखक खालीलपैकी कोणते आहेत याच्यामध्ये अरविंद घोष श्रीज करंदीकर राधाकृष्णन बेलवलकर आचार्य विनोबा भावे श्रीज स करंदीकर पंडित सातवळेकर मॅथ्यू आर्नॉल्ड लोकमान्य टिळक महात्मा गांधी कवी मोरेशर तुलसीदास शंकराचार्य आणि यापैकी चौथा जो पर्याय यापैकी वरीलपैकी सर्व अशा पद्धतीनं म्हणजे अरविंद घोष असतील श्रीधर करंदीकर असतील डॉक्टर राधाकृष्ण डॉक्टर बेलवरकर आचार्य विनोबा भावे जी करंदीकर पंडित सातवळेकर मॅथ्यू आर्नॉल महात्मा गांधी लोकमान्य टिळक मोरेश्वर सुलती तुलसीदास शंकराचार्य या सर्वांनी भगवद्गीतेवर भाष्य केलेलं आपल्याला सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर बऱ्याच वेळेस प्रश्न याच्यावर आलेला आहे तुम्ही जर काही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल अगदी त्याच पद्धतीने रामानुज असतील माधवाचार्य वल्लभाचार्य निंबार्क श्रीधर त्यानंतर मधुसूदन शंकरानंद ज्ञानेश्वर वामन पंडित दासोपंत तुकाराम आदिंनी भगवत गीतेवर भाष्य केले आहे आणि हे सुद्धा विधान या ठिकाणी संपूर्ण विधान सत्य आहे कारण रामानुअनुजा असतील मध्वाचार्य असतील वल्लभाचार्य असतील निंबार्क असतील श्रीधर असतील अगदी त्याच पद्धतीनं मधुसूदन असतील शंकरानंद ज्ञानेश्वर असतील वामन पंडित असतील दासुकंत किंवा संत तुकाराम हे सुद्धा आपल्याला गीतेवर भाष्य करताना दिसून येतात आणि म्हणून संपूर्ण विधान जे आहे ते सत्य असल्याचं आपण सांगू शकतो पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की प्रभाकर पाध्ये यांनी टिंबटिंब या ग्रंथात प्रतिभेचा विचार केला आहे पाध्य शक्तीला प्रतिभा असे म्हणतात तर प्रतिभेची बोधनेतील प्रतिभा आणि स्वप्निल प्रतिभा असे प्रकार करून बोधनेतील प्रतिभा ही बद्ध तर स्वप्नील प्रतिभा ही अबद्ध असते असे मत त्या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात तर हे जे काही मत आहे ते सौंदर्यानुभव या ग्रंथात प्रभाकर प्रभाकरपाध्याय हे प्रतिभेचे दोन आ, प्रकार सांगतात त्याच्यामध्ये मनशक्तीचे जे काही प्र प्रका प्रतिभा आहे त्यामध्ये प्रतिभेचे बोधनेतील प्रतिभा आणि स्वप्नेल प्रतिभा असे दोन प्रकार सौंदर्यानुभवी या ग्रंथात सांगतात सौंदर्यशास्त्र सौंदर्य व्यवसाय यापैकी नाही हे पर्याय चुकीचे आहेत पुढील प्रश्न टिंबटिंबा यांना वाशी मर्डेकर यांचा माध्यम विचार योग्य वाटतो तर प्रभाकर उपाध्याय यांना वाशी मर्डेकर यांचा जो माध्यम विचार आहे तो, तो योग्य वाटतो राभा पाटणकर सुधीर रसाळ किंवा बी सोग हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो पुढील प्रश्न की आशय अगर अर्थ हे जर वाङ्मयाचे माध्यम असेल तर जी भाषा अगर शब्द यांच्याद्वारा तो अर्थ व्यक्त होतो त्या शब्दाला काय म्हणायचे तर साधन शब्द हे वाङ्मयाचे साधन आहे माध्यम आणि साधन यांच्यामध्ये मर्डेकरांनी जो फरक केला आहे तो महत्वाचा आहे हे विधान प्रभाकर वाद्य यांच्या टिंबटिंब ग्रंथातील आहे तर मर्डेकरांची सौंदर्य हे प्रभाकर पाद्य यांचा ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये वरील पद्धतीचं विधान केलेलं आपल्याला सांगता येतं सौंदर्यशास्त्र सौंदर्यमिवंसा किंवा सौंदर्य अनुभव हे बऱ्याच चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो पुढील प्रश्न राभा पाटणकर प्रभाकरपाध्य किंवा गंगाधर गाडगे त्यानंतर गोम कुलकर्णी यांचे ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा म्हणून अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे अ बड हा पहिला जो पर्याय तो बरोबर तो कसा तर राभा पाटणकर सौंदर्य मीमांसा आणि साहित्य विचार आणि सौंदर्यशस्त हा त्यांचा ग्रंथ आहे प्रभाकर प्रभाकरपाद्या यांचं सौंदर्यानवं आणि मर्डेकरांची सौंदर्माचा हा ग्रंथ त्यांच्या नावावर असल्याचं आपण सांगू शकतो तर संपादक गंगाधर पाटील आणि मसू पाटील हे जे काही लेखक आहेत का तर प्रभाकर वाद्य वाङ्मय दर्शन यांनी संपादित केलेला ग्रंथ आपण सांगू शकतो तर गोमू कुलकर्णी यांचा नवी समीक्षा हाही महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ समीक्षा आणि साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात काही प्रश्नांची अडचणी असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मॅसेज टाकू शकता ज्या विद्यार्थ्यांना शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये सामील व्हायचा आहे अग आणि या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेच्या संदर्भात पेपर क्रमांक दोनचं पुस्तक महत्त्वाचं तर त्या शेटनेट मराठी वस्तू विद्याभारती प्रकाशनचं ते पुस्तक ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे ते ऑनलाईन किंवा ऑफलाईनही मागू शकता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्याला अनुवादित ग्रंथावर प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये प्रादेशिक का कादंबऱ्याचा बऱ्याच वेळेस जो उल्लेख होतो की तसं की तमस ही भीष्म सहाणी यांची हिंदीतील कादंबरी चेगमिन ही तळाली शिवशंकर पिल्लई यांची मल्ल्याळी कादंबरी संस्कार ही युवा अनंतमूर्ती यांची कन्नड कादंबरी आता ही तर प्रश्न विचारत असताना कशा पद्धतीनं विचारतात की खालीलपैकी क का कोणती कादंबरी मराठीत अनुवादित झालेली ते कोणत्या भाषेतील आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले तर तुम्हाला या मी ज्या काही आत्ता कादंबरी सांगतो त्या कादंबऱ्या आपण आवर्जून अभ्यास करावा ज्याच्यामध्ये संस्कार ही यु आर आनंदमूर्ती यांची कन्नड किमायागार ही यम मुकुंदम ही मल्याळी कादंबरी त्यानंतर पहिले वचन ही आशापूर्णा देवी यांची बंगाली कादंबरी जण ही मणीशंकर बंडोपाध्याय यांची बंगाली कादंबरी अगदी त्याच पद्धतीनं प्रतिद्वंद्वी ही सुनील गंगोपाध्यायांची यांची बंगाली राग दरबारी श्रीलाल शुक्ल यांची हिंदी कादंबरी माकाम ही रीटा चौधरी यांची आसामी चित्रप्रिया ही अखिलन यांची तमिळ कादंबरी बंध दरवाजा ही अमृता प्रीतम यांची पंजाबी कादंबरी ही काही उदाहरणे आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना ज्यावेळेस आपण अमेरिकन काही साहित्याचा विचार करतो द स्क्वॉरलेट लेटर किंवा हकलबरी फिन ग्रेट गॅट्सबी मोबिटिक द साऊंड अँड द फ्युरी फॉर ह्युम द बेल बेलटो जॉन विथ द विंड ओल्ड अँड ओल्ड मॅन अँड द शी असे जे काही कादंबऱ्या आहेत या कादंबऱ्याचे मराठी अनुवाद कशा पद्धतीने झाले याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा विचार आपण याच्या अगोदर काही प्रश्नांच्या माध्यमातून तर केलाच आहे परंतु याच्यानंतरच्या माध्यमातूनही किंवा मा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आपल्याला हे माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट क करून चॅनेल सबस्क्राईब करा विद्यार्थी ग्रास एके ठिकाणी असे विधान करतात की आम्ही अंड्यात राहतो कवचाच्या आतील भिंती आम्ही गिचमिड चित्राने रंगवल्यात आणि आमचे शत्रू आम्हाला नवीन ओळख देणार आहेत आम्ही आत उभरले जात आहोत अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून ग्रास करताना दिसून येतात विद्यार्थी मित्र अशाच काही प्रश्नांच्या माध्यमात अजूनही चर्चा करणार आहोत तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी